जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख, महा ऑनलाइन यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, हे बघा, एक टाइम्स ऑफ इंडिया ची रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे एमसीसी इज प्लॅन टू फिल 300 वैकेंट सीट्स। तर मित्रांनो, हे जे याची एक आपण यापूर्वीचं एक बॅकग्राउंड आपण इथं बघूया। अद्याप जे 15% ऑल इंडिया कोटाच्या ज्या सीट्स होत्या, ऑल इंडिया कोटाच्या काउन्सिलिंग म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएसच्या, मागील वर्षी पर्यंत जे आहे ते 2 राऊंड व्हायचे आणि तिसऱ्या राऊंडला शिल्लक राहिलेल्या, 2 राऊंड नंतर ज्या शिल्लक राहिलेल्या सीट्स होत्या त्या संबंधित राज्याला ते वर्ग कराय केले जायचे। आता इथं काही याच्या जे विद्यार्थी आहेत ते कोर्टामध्ये गेले आणि मग कोर्टाने त्याच्यामध्ये डिसिजन असा दिला का जेवढ्या पण सीट्स ऑल इंडिया कोट्यामध्ये आहेत ते पूर्ण काउन्सिलिंग करण्याचा जो आहे ते एमसीसीला निर्देश दिला। तर एमसीसीने यावेळेस म्हणजे 4 राऊंड घेतले आणि 4 राऊंड झाल्यानंतर पण 300 वॅकंट सीट्स या एमसीसीकडे सध्या वॅकंट आहेत आणि एमसीसी त्या 300 सीट्स ज्या आहेत त्या आता संबंधित राज्याला वर्ग करणार होते। परंतु आता इथं ज्या 300 ज्या सीट्स आहेत, तर इथं हे बघा, ज्यावेळेस एमसीसीचा जो 1st राऊंड झाला त्याच्यानंतर मग स्टेटचा 1st राऊंड झाला, मग त्याच्यानंतर एमसीसीचा 2nd राऊंड झाला, तर मग आपल्या महाराष्ट्र काउन्सिलिंगचा 2nd राऊंड झाला। तर हे सायमल्टेनियसली असं चालत होतं। परंतु याच्यामध्ये एमसीसी आणि जे आपला महाराष्ट्र स्टेटचा जो काउन्सिलिंग याच्यामध्ये कोऑर्डिनेशन याच्यामध्ये ताळतम्य नसल्यामुळं या म्हणजे ज्या सीट्स आहेत त्या म्हणजे आता जसं इथं महाराष्ट्रात ज्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतल्या तर तिथं त्या एमसीसीमध्ये त्या डिसाईडला नको होत्या, परंतु त्या तशा न झाल्यामुळे ह्या 300 ज्या सीट्स वॅकंट सीट त्या आता शिल्लक राहिलेल्या आहेत। आता मॉपअप राऊंड पर्यंत समजा विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थ्यांनी मॉपअप पर्यंत वाट बघितली आणि मॉपअप राऊंड मध्ये मग अनेक विद्यार्थ्यांचे चांगले मार्क्स असताना पण त्यांनी मग प्रायव्हेटमध्ये ऍडमिशन घेतली, काहींनी जे आहे परराज्यामध्ये ऍडमिशन घेतली, अशा तऱ्हेने जे आहे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलंच आहे। आणि आता त्यात मग 300 सीट्स ज्या आहेत त्या शिल्लक राहिलेल्या आहेत। आता मेडिकल काउन्सिलिंग जे आहे हे 300 सीट्सचा जो आहे त्याचा म्हणजे वेस्टेज जाऊ नये या सीट्स, त्याच्यामुळे मग पुन्हा आणखी याची जी काउन्सिलिंग आहे त्याच्यासाठी म्हणजे एक स्पेशल राऊंड म्हणजे आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी आता ते कोर्टामध्ये थ्रू त्यात मुदतवाढ मागण्याचा प्रयत्न केलाय। आणि हे जी मुदतवाढ समजा तर भेटली तर मग हे जे 300 सीट्स आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास ज्या सीट्स म्हणजे 27 ते 30 सीट्स ज्या अशा आहेत त्या महाराष्ट्रातल्या आहेत। तर या ज्या सीट्स आहेत त्या मग ज्या कमी आता कमी मार्क्सवाल्यांना मग जर हे 300 सीट्सचा जर काय निर्णय लागला तर त्याच्यामध्ये हे त्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांना सीट्स मिळणार आहे। परंतु काही विद्यार्थ्यांचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे कारण त्यांनी अनेकांनी म्हणजे त्यांचे मार्क्स चांगले असताना पण त्यांना प्रायव्हेटच्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन घ्यावी लागली। आता हे मुजफ्फर खान हे जे म्हणजे एज्युकेशन काउन्सिलर आहेत, एक बढिया काउन्सिलर आहेत, तर यांनी म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाला म्हणजे एक्सप्लेन केलंय, नो सीट्स वेअर वॅकंट इन गव्हर्नमेंट कॉलेजेस आफ्टर स्टेट ऍडमिशन राऊंड लास्ट इयर, नाऊ द एमसीसी कॅरीड फॉरवर्ड द चॉईस फिलिंग स्टुडंट्स इन द 3rd राऊंड मॉप अप राऊंड टू द 4th राऊंड स्टे वेकन्सी राऊंड, बट इन बिटवीन दीज 2 राऊंड सम स्टुडंट्स हॅव सेक्युअर्ड सीट्स इन द ऍडमिशन राऊंड इन द स्टेट, म्हणजे त्यांनी ऍडमिशन स्टेटमध्ये घेतलेली आहे, अँड दीज नेम्स हॅव क्रॉप्ड अप अगेन इन ऑल इंडिया राऊंड, म्हणजे ऑल इंडिया राऊंड मध्ये जे ऑल इंडिया राऊंड मध्ये पण ते नाव दिसत आहेत ज्यांनी म्हणजे इथं स्टेटमध्ये सेक्युअर ऍडमिशन सेक्युअर केली असताना पण, म्हणजे इथं आपल्याला दिसतोय का एमसीसी आणि जे स्टेट काउन्सिलिंग आहे यांच्यामध्ये तारतम्य नव्हता, यांच्यामध्ये म्हणजे जे ऍडमिशन घेतलेलं आहे तर त्या ऍडमिशनचे रिपोर्टिंग एमसीसीला करणं गरजेचं होतं, तर हे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतोय। तर हे जर समजा हे 300 जे सीट्स आहेत याची जर समजा पुन्हा काउन्सिलिंग झाली म्हणजे त्या सीट्स जर अलॉटमेंट केल्या गेल्या
अनेकांना जे आहे आता जे कमी मार्क्स वाले आहेत त्यांना गव्हर्नमेंटच्या कारण हे जेवढ्या पण सीट्स आहेत महाराष्ट्रातल्या टॉप सीट्स पण त्याच्यामध्ये आहेत तर या ज्या सीट्स आहेत त्या कमी मार्क्स वाल्यांना आता मिळणार आहेत आणि याचा फायदा सायमल्टेनियसली जे ग्रुपचे बीचे विद्यार्थी म्हणजे बीएमएस बीएचएमएस बीएमएस यांना पण होणार आहे कारण हे जे विद्यार्थी आहेत ते एमबीबीएसला बीडीएसला ऍडमिशन घेतल्यावरती त्या जागा शिल्लक राहतील जे त्यांनी ऑक्युपाय केलेले आहेत तर त्या वेकेंट झाल्यानंतर त्याचा जो फायदा आहे तो ग्रुप बीच्या विद्यार्थ्यांना पण मिळणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे मिसअंडरस्टँडिंग आहे दोन एजन्सी मधला याच्यामुळे हा विद्यार्थ्यांचं काही नुकसान झालंय काही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे परंतु ग्रुप बीच्या विद्यार्थ्यांना पण एक आता म्हणजे संधी येणार आहे आणि बहुधा हे आपला ग्रुप बीचा जो राऊंड आहे काउन्सिलिंग आहे ती थोडीशी याचा वाढण्याची शक्यता आहे कारण हे जोपर्यंत हे 300 सीट्सचा निकाल लागत नाही तोपर्यंत ह्या ग्रुप बीचा आपल्याकडे जो काउन्सिलिंग सुरू आहे ती डिले होण्याची शक्यता आहे परंतु त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना फायदा नक्कीच होणार आहे. मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. जय जिजाऊ जय शिवराय.